मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत। 31 कॅबिनेट मंत्र्यांसह मोदींनी शपथ घेतली आहे। तर मोदींच्या मंत्रिमंडळात 38 राज्यमंत्री आहेत। सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांनी पटकावलेला आहे। तर महाराष्ट्रातील 6 जणांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश आहे। मोदी मंत्रिमंडळात यूपीचे सर्वाधिक मंत्री आहेत। उत्तर प्रदेश या ठिकाणी सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा आहेत। यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये जास्त यश मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालं नसलं तरी देखील उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक मंत्री हे मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत। गडकरी, राजनाथ सिंग, पियुष गोयल यांना कोणतं मंत्रिपद मिळणार याविषयी उत्सुकता आहे, कारण हे जे गडकरी असतील किंवा राजनाथ सिंग, पियुष गोयल हे तिन्ही टर्ममध्ये मंत्री बनलेले आहेत आणि मागच्या वेळेला त्यांनी मोठमोठी खाती सांभाळली, त्यामुळे यावेळेला आता या टर्ममध्ये तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना कोणती खाती मिळणार याविषयी उत्सुकता आहे। तर निर्मला सीतारामन अर्थमंत्रीपदी कायम राहणार का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।